लातूर तालुका। लातूर तालुक्याचे क्षेत्रफळ 1,814 किलोमीटर असून तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 286,711 तर तालुक्याची एकूण लोकसंख्या 683,666 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय लातूर इथे आहे। अहमदपूर तालुका। अहमदपूर तालुक्याचे क्षेत्रफळ 773 चौरस किलोमीटर असून तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 192,232 तर तालुक्याची एकूण लोकसंख्या 236,168 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय अहमदपूर इथे आहे। औसा तालुका। औसा तालुक्याचे क्षेत्रफळ 1,220 चौरस किलोमीटर असून तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 273,453 तर तालुक्याची एकूण लोकसंख्या 309,571 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय औसा इथे आहे। उदगीर तालुका। उदगीर तालुक्याचे क्षेत्रफळ 736 चौरस किलोमीटर असून तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 199,267 तर तालुक्याची एकूण लोकसंख्या 311,066 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय उदगीर इथे आहे। चाकूर तालुका। चाकूर तालुक्याचे क्षेत्रफळ 683 चौरस किलोमीटर असून तालुक्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या 177,956 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय चाकूर इथे आहे। जळकोट तालुका। जळकोट तालुक्याचे क्षेत्रफळ 360 चौरस किलोमीटर असून तालुक्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या 87,201 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय जळकोट इथे आहे। निलंगा तालुका। निलंगा तालुक्याचे क्षेत्रफळ 1,079 चौरस किलोमीटर असून तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 289,083 तर तालुक्याची एकूण लोकसंख्या 325,255 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय निलंगा इथे आहे। देवनी तालुका। देवनी तालुक्याचे क्षेत्रफळ 415 चौरस किलोमीटर असून तालुक्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या 97,598 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय देवनी इथे आहे। शिरूर अनंतपाळ तालुका। शिरूर अनंतपाळ तालुक्याचे क्षेत्रफळ 320 चौरस किलोमीटर असून तालुक्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या 83,528 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय शिरूर अनंतपाळ इथे आहे। रेणापूर तालुका। रेणापूर तालुक्याचे क्षेत्रफळ 557 चौरस किलोमीटर असून तालुक्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या 142,187 इतकी आहे। तालुक्याचे मुख्यालय रेणापूर इथे आहे।